വ്യക്തമായ ഭൂരിപക്ഷത്തോടെ ഹരിയാനയിൽ മൂന്നാം തവണയും ബിജെപി അധികാരത്തിലെത്തുമെന്ന് കേന്ദ്രമന്ത്രി ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാൻ. ഹരിയാനയിലെ കർണാലിൽ മാധ്യമങ്ങളോട് സംസാരിക്കുകയായിരുന്നു അദ്ദേഹം. വോട്ടെടുപ്പ് അടുക്കെ പ്രതിപക്ഷ കക്ഷികൾ നിരാശയിലാണെന്നും കേന്ദ്രമന്ത്രി പറഞ്ഞു. जनता के सामने भारतीय जनता पार्टी लाडो लक्ष्मी योजना से 26 फसलों में एमएसपी देने के दायित्व से अनेक कल्याणकारी कामों को बिना खर्ची बिना पर्ची लाखों नए नियुक्ति करवाने से अनेक नए कार्यक्रमों को लेकर आ रही है. जनता कांग्रेस की पिछले 4 से 14 की सरकार और भारतीय जनता पार्टी की 14 से 24 की सरकार की तुलना कर रही है. जिस प्रकार के जमीनी फीडबैक आ रही है, भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमत के साथ तीसरे बार प्रदेश में सेवा करने की हमको अवसर मिलेगा. हम पूरा आत्मविश्वास के साथ इसको कहते हैं. प्रतिपक्ष के पास कोई मुद्दा